जयकुमार गोरे निवडून येणार आहे। मी गर्वाने नाही सांगत, मी अभिमानाने नाही सांगत, मी माझा मान गडावचा मातीचा माझा जनतेचा आशीर्वादाचा ताकदीवर सांगतोय। या जयकुमार गोरेने सेवा केली आणि ज्या दिवशी मान गडावची माती मान गडावचा मातीचा माझा माता भगिनी आणि माझे हे बांधव म्हणतील जयकुमार गोरे आता तुम्ही थांबा, मी चेहरा वाचतो, मी माणसाचे चेहरे वाचतो। ज्या वर्षी मी निवडून येणार नाही ना, त्या दिवशी मी ज्या वर्षी मी उभाच राहणार। पण एक लक्षात घ्या, मी उभा राहिलो की मी आमदार पक्का देणार ठेवा। फॉर्म आज भरलाय, बोलतोय आज मी फॉर्म भरतोय तेव्हा माझा संग्रह माझ्या विरोधकांना बाबानं खूप माल कमावला आहे। कोण म्हणतो 50 कोटी, कोण म्हणतो 100 कोटी, कोण म्हणतो माझी शेवटची निवडणूक आहे, एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे। माझी विनंती आहे, तुझ्याकडे पैसे आहेत आता जपून ठेव, 21 दिवसात निकाल लागणार आहे, कशाला भानगडीत पडता जा। तेवढ्यात पण इच्छा असतील खर्चायची, तेवढ्यात पण इच्छा असतील खर्चायची तेवढीच कुमकुमी असली जयकुमार गोरेकर चिचुक्याचे पोते घेऊन फिरत नाही। कुणी मला भीती घालायचं भानगडीत करू नका। हा जयकुमार गोरे सन्मानानं स्वाभिमानानं ही निवडणूक लढणार आहे, माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद लढणार आहे आणि मला आनंद आहे। आता भारतीय जनता पक्षाने एवढ्या सगळ्या योजना आणल्या, जयकुमार गोरे आपण बघितलं असेल, आजपर्यंत माझ्या बांधवांनी आशीर्वाद दिले, माझ्या माता भगिनीं दिले, पण आजपर्यंत माझ्या बहिणींना माझी भेट कधी झाली नव्हती। काही ठराविक बहिणींना भेटत होतो, डॉक्टर साहेब माझा एवढा सुखी माझा एवढा भाग्यवान भाऊ कोणी असूच शकत नाही। 55,000 बहिणी माझ्या मला भेटायला आल्या, सन्मान सोहळ्यात सहभागी झाल्या।